नमस्कार बालमैत्रिणींनो, मी मोरे रामेश्वरी महाराणी ताराबाई प्राथमिक शाळा नंबर 175 मध्ये आपलं हार्दिक स्वागत करत आहे। आज माझा विषय सामाजिक विज्ञान इयत्ता 6वी साठी आहे, प्रकरण पहिलं इतिहास जाणण्याचे स्रोत। इतिहास इतिहास म्हणजे काय, कारण तुम्ही 5वीत येऊन आता डायरेक्ट 6वीत येताय, म्हणजे तुम्हाला इतिहासाविषयी माहिती मिळवणं खूप गरजेचं आहे। तर आपल्याला सर्वात अगोदर इतिहास म्हणजे काय, इतिहास म्हणजे जी घटना भूतकाळात होऊन गेलेली असून तिची माहिती वर्तमान काळात मिळते। आता एखादी घटना असते तिची इतिहासात होऊन गेलेली असते, पण आपण त्या काळी नसतो, तर ती माहिती आपल्याला आता या चालू वर्तमान स्थितीमध्ये मिळत असते, तर त्याला इतिहास असं म्हणतात। आता इतिहास इतिहास जाणण्याचे स्रोत वेगवेगळे असू शकतात। तुम्ही तुमच्या गावात जातात तर गावात तुम्हाला जुनं मंदिर असतं किंवा झाड असतं, कुणाचं जुनं घर असतं, तर तिथे गेल्यावर आपल्याला त्या गावातील इतिहासाविषयी माहिती मिळते। तर त्याचप्रमाणे जर आपल्याला आपल्या देशाचा इतिहास शिकायचा असेल आणि त्याविषयी जर माहिती मिळवायची असेल, तर त्याचे स्रोत असतात, त्या स्रोतांद्वारे आपण इतिहास समजू शकतो। तर इतिहास जाणण्याचे स्रोत आहेत शिक्के, तिकीटं, मूर्ती, अवजारे, जुनी मंदिरे, भोजपत्र, ताळपत्र, अभिलेख, भांडी, अलंकार वगैरे। तर या चित्रात दिलेले की त्याच्यामध्ये दिलेले एका अलंकार आहे, भांडी आहे, नंतर जे अवजारे तर ते लोक पूर्वी कसे अवजार तयार करायचे तर ते अवजार दिलेली आहे, नंतर भोजपत्र दिलेली का ज्याच्यावर ते लोक लेखणी करायचे। तर या ज्या गोष्टी या गोष्टीवरून आपण इतिहास समजू शकतो। जर तुम्हाला कुठला इतिहास, एखादं जुनं मंदिर असेल आणि त्या मंदिरात गेल्यावर तुम्हाला तिथले जे पंडित असतात ते लोक तुम्हाला नवीन नवीन त्या मंदिराविषयी सांगतात का या मंदिरामध्ये ही नक्षी केलेली आहे, या नक्षी ही पूर्वी राजांनी केली होती, या काळात केली होती, ही सगळ्या अशी सगळी जी माहिती असते जी होऊन गेलेली आणि ती माहिती आपल्याला या काळात दिसते, तर त्याला इतिहास असं म्हणतात। तर इतिहास जाणण्याचे स्रोत सगळ्यांनी लक्षात ठेवायचे। आणि जर तुम्हाला ते स्रोत कुठे मिळत असतील, जुने शिक्के, तिकीटं, मूर्त्या किंवा अवजारे, भांडी जर मिळत असतील, तर त्याचा संग्रह करायचा आहे। आभार।